वाळुस्ती शेणपुंजी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सोमवारी रामराय फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन केलंय. कमळापूर मार्गे रांजण गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी रामराई फाट्याजवळ अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केलं. वाळूज आणि रांजणगाव रस्त्याचे डांबरीकरण 2 वर्षांपूर्वी करण्यात आले होते, मात्र ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. वाळूज औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्यामुळे वाळूज पिंपळखेडा तुर्काबाद दहेगाव आणि जिकठाण या भागातील कामगार याच रस्त्यांवरनं ये जा करतात, मात्र रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहन धारकांची गैरसोय होत आहे. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता बीपी चव्हाण यांना यावेळी देण्यात आलं. आज यांचे जेवढं आजाद आहे तेवढं आश्वासन देतो आणि नव्यानं पुन्हा बजेट. ओके ओके. आता आता हे आपण एका डीएलपी करतो डीएलपी डीएलपी हा डीएलपी मध्ये मोठा माणूस आहे त्याला जरा धरून आणला. वाकडे नावाचा मोठा माणूस आहे अर्धा तालुका त्यानं खाल्ला करायला दुरुस्त त्याला दुरुस्त करायला चांगल्या पद्धतीनं करून घ्या. डीएलपी काम दुरुस्तीचं काम करून घेतो. तुम्ही जे म्हणते तसं काय तुम्हाला काय काय पाहिजे त्याचा प्रस्ताव पाठवून देऊ. नव्यान त्याचा प्रस्ताव पाठवून द्या. यावेळी चंद्रकांत साळवे, अविनाश गायकवाड, नंदकुमार गांधीले, काकासाहेब चापे, खालिद खा पठाण, लक्ष्मण पाठे, बाबासाहेब शिंदे, नंदकुमार चापे, मनीषा काळे, सुवर्णा मंडली, सारंदर जाधव, नदीम झुंबरवाला, बाबा पठाण, गोपीनाथ केदाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती.